आय एस प्रिलिम्स 2024 जे आहे, तर त्याच्यामधला GS1 याची टेस्ट 6 आहे, त्याचं आपण डिस्कशन बघणार आहोत. ऑब्व्हियसली आर्ट अँड कल्चरची टेस्ट सिरीज आहे बघा ही. सो 6वी टेस्ट आहे तुमची GS ची. तर यामध्ये जे आहे बेसिक सोर्सेस तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजच्या PDFमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, ते बेसिक सोर्सेस तुम्ही बघणं अपेक्षित आहे. सो CCRTची वेबसाईट तुम्ही बघू शकता, सायमल्टेनियसली जे आहे आर्ट अँड कल्चरसाठीचे बुक्स दिलेले आहेत ते, आणि त्याच्यामध्ये दोन NCERT जे आहेत तर ते अवेलेबल आहेत आर्ट अँड कल्चरचे, पण त्याची तुम्हाला प्रिंट करून घ्यावी लागते, ते पब्लिश केलं जात नाही आजच्या डेटमध्ये. सो झेरॉक्स तुम्ही बघू शकता. आपला जो पहिला प्रश्न आहे बघा, विथ रेफरन्स टू प्री हिस्टॉरिक पेंटिंग्स कन्सिडर द फॉलोइंग. आता प्री हिस्टॉरिक पेंटिंगच्या बाबतीमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये लोअर पॅलिओलिथिक पीपल हॅव प्रोड्यूस आर्ट ऑब्जेक्ट्स ऑफ डायव्हर्स इन अ नेचर. आता बघा, इथं एक गोष्ट आहे की लोअर आणि अप्पर पॅलिओलिथिक, मग तुम्हाला हा ओव्हरऑल कार्यकाळ माहीत पाहिजे, त्याच्याकरताचं गणित जे आहे ते इथं आहे बघा. की प्री हिस्ट्रीचा जर विचार केला तर प्री हिस्ट्रीला 3 एजेसमध्ये आपण बघतो. फर्स्ट वन इज अ पॅलिओलिथिक एज, सेकंड वन इज अ मेसोलिथिक, थर्ड वन इज अ निओलिथिक एज. आता इथं जे आहे इट इज अप टू 10,000 BC पॅलिओलिथिक. पॅलिओलिथिक हंटर्स अँड फूड गॅदरर्स जे होते ते रिजन आहे, त्याच्यानंतर मग हंटर्स आणि हर्डर्स आलेत बघा, आणि फूड प्रोड्युसर जे आहे ते निओलिथिक एज आहे, म्हणजे ते ॲडव्हान्स होत गेलं. आता पॅलिओलिथिक एजमध्ये 3 गोष्टी आहेत, दॅट इज लोअर पॅलिओलिथिक एज, मिडल पॅलिओलिथिक एज अँड अप्पर पॅलिओलिथिक एज. भीमबेटकाच्या ज्या केव्ज आहेत त्या केव ज्या आहेत तर त्या तुम्हाला इथं सापडतात, दॅट इज भीमबेटका शेल्टर जे आहे केव पेंटिंग्स, ओके, त्या अप्पर पॅलिओलिथिकमध्ये आहेत. बट लोअर पॅलिओलिथिक एज जे आहे तिथं तुम्हाला कसल्याही पद्धतीने जे आहे आर्ट अँड कल्चरचे रेफरन्सेस मिळत नाहीत, ओके. हे फूड गॅदरर्स होते फक्त. सो ही फार सुरुवातीची दशा आहे, तिच्यामध्ये आर्ट अँड कल्चरचा सीनच नव्हता बघा, नंतरच्या काळामध्ये ते येत गेलेलं आहे. सो इट इज ऑल अबाउट अ अप्पर पॅलिओलिथिक एज, भीमबेटका केव्स वगैरे तुम्हाला जे मिळतात, आणि वर्ल्ड हेरिटेज साईट भीमबेटकाला 2003 जे आहे तर ते डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे इथं जे आहे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. अप्पर पॅलिओलिथिक टाइम्स ड्रॉइंग डिस्प्लेस ह्युमन फिगर्स अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज ऑनली 2 इज द आन्सर, ओके. मग हे कसे होते तर अप्पर पॅलिओलिथिक एजमधल्या पेंटिंग्स अशा होत्या बघा, ओके. देन नेक्स्ट वन जे आहे की या केसमध्ये आता भीमबेटकाचा पुढचा प्रश्न आहे बघा. विनायक फक्त फ्लॅप असा करून देतो का समोर, है ना. भीमबेटकाचा तुमचा प्रश्न आहे बघा. सो भीमबेटकाच्या बाबतीमध्ये जे आहे तर तुम्ही बघितलं की भीमबेटका ड्रॉइंग्स अँड पेंटिंग्स कॅन बी कॅटेगराइज इन टू हिस्टॉरिकल पिरियड्स जे आहेत बघा, 7 हिस्टॉरिकल पिरियड. इमिनंट आर्किओलॉजिस्ट VS वाकणकर इज असोसिएटेड विथ स्टडिंग भीमबेटका ड्रॉइंग्स अँड पेंटिंग्स. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर पुण्यामध्ये एक कार्यक्रम होत असतो बघा, एक होतं देऊळ नावाचा, जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तो कार्यक्रम करा, तुम्हाला ओपन टू कॉल असतो तो मोस्ट प्रॉब्ली. आता मी बरेच दिवस झाले मी तो प्रोग्राम केलेला आहे, तिच्यामध्ये तुम्हाला हे सगळे जे आहेत भीमबेटका आणि त्याचे रेफरन्सेस कसं भारतामधलं स्कप्चर जे आहेत, मग एन्शियंटपासून सगळ्याच गोष्टी ते दाखवतात. सो भीमबेटका केव्ज ज्या होत्या बघा तर त्या 1957-58 ज्या आहे VS वाकणकर यांनी ज्या आहे तर त्या शोधल्या होत्या, आणि याला 7 हिस्टॉरिकल पिरियड्समध्ये पण तुम्ही बघू शकता. आता याचे तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये जे आहे तुम्हाला हे प्रोव्हाइड पण केलेलं आहे बरोबर, तेही तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. आता बघा दुसरा तिसरा प्रश्न पण भीमबेटका संबंधीचा आहे. विथ रेफरन्स टू भीमबेटका पेंटिंग द लार्जेस्ट नंबर ऑफ पेंटिंग्स बिलॉंग्स टू विच ऑफ द फॉलोइंग पिरियड, मेसोलिथिक. आता हे तुम्हाला लिंक लागली का त्याची, कशी लिंक लागली, कारण जे आहे प्री हिस्ट्री, पॅलिओलिथिक, मेसोलिथिक, निओलिथिक, मग जसं जसं वाढत गेलं अप्पर लिथिकमध्ये जे आहे, आता अप्पर इथं तर नाहीच आहे, इथं जे आहे ना इथून जे आहे मेसोलिथिक ते वाढलं तिथं जे आहे बघा, मग त्याच्याकरता ते हिस्टॉरिकल तुम्हाला रेफरन्सेस जर तुम्हाला असले की ते गणितं कशी आहेत. सो मेसोलिथिक ती आधीची जी डायग्राम होती त्याच्यानंतर, ओके. सो वाकणकर जे आहेत बघा तर ते तुमच्या समोर आहेत VS वाकणकर, ओके. असं म्हटलं जातं की यांनी रेल्वेतून उडी मारली होती भीमबेटका केव्स, आणि ते त्यांना दिसलं आणि मग ते तिकडं गेलेत आणि ते शोध लावला सगळा वगैरे. आणि हे भीमबेटकाचे जे पेंटिंग्स आहेत ते तुमच्या समोर आहे, हे भीमबेटका पेंटिंग्स जे आहेत बघा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला त्याच्यामध्ये पण, आता हे बघा त्यावेळेचे फोटोज आहेत बघा यांचे जे आहेत ते, ओके, वाकणकरांचे जे आहेत त्यावेळेचे जे फोटो आहेत की ते तिथं गेले होते वगैरे. सो ते थोडं लक्षात असू देत. देन चौथा प्रश्न, डान्सिंग गर्ल आर्टिफॅक्ट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट जे आहेत बघा.
आता डान्सिंग गर्ल जी आहे हडप्पामध्ये आपल्याला बघायला मिळते, हडप्पन कल्चरमध्ये डान्सिंग गर्लच्या तिन्ही तुम्हाला जे आहे पोजेस, आता मोस्ट प्रॉब्ली पुस्तकात असं असतं तुम्हाला तिन्ही हिच्याने जे आहे साईड व्ह्यू आणि बॅक व्ह्यू तो इथं दिलेला आहे. आता बॅक व्ह्यू का गरजेचा बघा, इथं केस तुम्हाला जे आहे प्रॉपरली इथं दिसतात. ओके, डान्सिंग गर्लच्या बाबतीमध्ये तुम्हाला इथं जे स्टेटमेंट्स आहेत बघा, वन ऑफ द बेस्ट नोन आर्टिफॅक्ट फ्रॉम द इंडस व्हॅली, तर बरोबर आहे. इट हॅज बीन फाउंड इन मोहेंजोदाडो अँड शो केसेस द ट्रॅडिशनल इंडियन डान्स गेस्चर. सो इथं जे आहे हातामध्ये बँगल्स पण आहेत बघा, या सगळ्या ज्या आहेत बांगड्यांचे रेफरन्सेस आहेत. ओके, सो बेसिक जे आहे की हे जे आर्टिफॅक्ट्स आहेत डान्सिंग गर्ल, बेस्ट नोन आर्टिफॅक्ट जे आहेत इंडस व्हॅली मोहेंजोदाडोमध्ये सापडलेलं आहे ट्रॅडिशनल इंडियन डान्स गेस्चर, ऑनली थ्री. तीनही स्टेटमेंट जे आहेत तर ते याच्यामध्ये बरोबर आहेत बघा. देन नेक्स्ट वन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, लॉयन कॅपिटल इज द फायनेस्ट एक्झाम्पल ऑफ गुप्ता नाही मौर्य. ओके, द प्लेस ऑफ सारनाथ इज असोसिएटेड विथ द लॉयन कॅपिटल, बरोबर आहे. इथं गौतम बुद्धांनी पहिलं त्यांचं जे आहे उपदेश केला होता. सो फर्स्ट सेरेमन जे आहे लॉयन कॅपिटल सिम्बोलाइज द जैन फिलॉसॉफी नाही बुद्धिस्ट फिलॉसॉफी, ऑनली वन स्टेटमेंट इज करेक्ट. आणि हे जे आहे लॉयन कॅपिटल, एक अख्खं सीबीबीचं लेक्चर मी याच्यावर घेतलं होतं मागे, त्याचं रिझन होतं की आपली जी पार्लियामेंट आहे त्या पार्लियामेंटवर पण आपण आता लॉयन कॅपिटलचं जे आहे तर ते जे स्टेट एम्ब्लम आहे आपलं तर ते उभं केलेलं आहे. फक्त आता इथं एवढा मुद्दा आहे की स्टेट एम्ब्लम जे आहे ते एवढंच आहे बघा, म्हणजे हे जे खाली लोटस आहे ते तिच्यामध्ये नाही. सो आणि हे ओरिजिनल तिथलं जे आहे सारनाथ, तर ते याच्यामध्ये लक्षात घ्या. सो हा रेफरन्स जो आहे पाचवा प्रश्न तुमचा, मौर्यन कॅपिटल जे आहे. आता याच्यावर कुठले कुठले प्राणी आहेत, तर याच्यावर हॉर्स आहे, बुल आहे, एलिफंट आहे, तर ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे मग. ओके, देन नेक्स्ट वन, सत्यमेव जयते याच्या खाली जे आहे ते कुठून घेतलेलं आहे बरं, एकदा यू पी एस सीने प्रिलिम्सला विचारलं होतं. ओके, मंडुका उपनिषद जे आहे. नेक्स्ट वन, स्तूपाज वर कन्स्ट्रक्टेड ओवर द रिलिक्स ऑफ बुद्धा ॲट विच ऑफ द फॉलोइंग, राजगृह, वैशाली, पावा, कपिलवस्तू, ऑल ऑफ द अबोव जे आहे. तर वेगवेगळे जे स्तूपा आहेत आता याच्यामध्ये भरपूर आहेत बघा, राजगृह, वैशाली, वेथादीपा, त्यान कपिलवस्तू, अलकप्पा, रामग्रामा, नेपाळ है ना, कुशीनगर, सगळे तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये दिले, तर भरपूर ठिकाणी आहे. आता स्तूपा, विहार आणि चैत्य अशा तीन गोष्टी, स्तूपा जे आहे तर रिलिक्स जे आहेत गौतम बुद्धांचे जे आहेत ते तिथं ठेवलेले आहेत, आणि चैत्य आणि विहार पण तुम्हाला विचारलं जातं. चैत्य ही अशी जागा आहे जिथं पूजा वगैरे केली जाते आणि विहार जे आहे ते राहण्याची जागा. सो तोही एक आस्पेक्ट तुम्हाला विचारला जातो. ऑल ऑफ द अबो इज द आन्सर. मौर्यन पिलर्स आर कन्स्ट्रक्टेड इन पीसेस बाय मॅसॉन, तर हे मौर्यन पिलर कसे होते कार होते बघा, आणि अखेमेनियन पिलर जे आहे ते रॉकट पिलर जे आहे ते मॅसॉन, तर ते इंटरचेंज केलेलं आहे, नन ऑफ द अबो. आता तुम्हाला इथं लक्षात पण येतं बघा, मौर्यन पिलर जे होते कार होते बघा, ॲनिमल पार्ट आहे, कॅपिटल जे आहे बघा लोटस किंवा बेल शेप्ड याच्यामध्ये राहायचं. ओके, हा ॲबॅकस आहे, सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर राहायचा ह्या प्राण्यासाठीचा बेस जो आहे. देन मोनोलिथिक बेस याचा जो आहे तर तो सिंगल स्टोनपासून डील आहे बघा. आणि त्याच्यानंतर इकडं जर तुम्ही आला तर मग हे कुठं कन्स्ट्रक्टेड आहे, स्टेट जे आहे बघा व्हिक्ट्री है ना, विजयाचं प्रतीक म्हणून हे उभे केले गेलेले होते मौर्याच्या याच्यामध्ये जे आहे बघा. चुनार स्टँड स्टोनमधून आले होते, जवळपास 40 फीट एवढ्या एवढ्या हाईटचे हे आहेत, आणि याच्यामध्ये इराणियन इन्फ्लुएन्स जो तुम्हाला दिसतो बघा, बेल शेप कॅपिटल जे आहे हा इराणियन इन्फ्लुएन्स आहे बघा. ओके, अखेमेनियन जे आपण म्हणतो, अखेमेनियन पिलर जो आहे. ओके, सो तो एक लक्षात ठेवा. देन नेक्स्ट वन, ड्युरिंग द अर्ली फेज ऑफ बुद्धिझम बुद्धा इज डिपिक्टेड सिम्बॉलिकली थ्रू विच ऑफ द फॉलोइंग, आन्सर इज लोटस. खूप सुरुवातीची जी दशा आहे बघा तिच्यामध्ये जे आहे सुरुवातीच्या काळामध्ये गौतम बुद्धांसाठी जे आहे लोटस, चक्र जे आहे, फुटप्रिंट, थुपास, स्तूपास, तर अशा गोष्टी बघितल्या जायच्या. सो आन्सर इज लोटस. देन नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू सुपा ॲट सांची कन्सिडर द फॉलोइंग, सुपा ॲट सांची ॲज अप्पर ॲज वेल ॲज लोअर प्रदक्षिणापथ, बरोबर आहे. नरेटिव्ज आर लिमिटेडली नाही, डिलिबरेटली आहे तिथं आहेत ना. आता फक्त ऑनली वन इज द आन्सर. आता इकडं बघूयात आपण, सांची स्तूपा तुमच्या समोर आहे बरोबर, ॲक्च्युअल असा दिसतो सांची स्तूपा, आणि सांची स्तूपाचं स्ट्रक्चर जर समजून घेतलं तर बघा, दिस इज लोअर प्रदक्षिणापाथ अँड दिस वन इज अप्पर प्रदक्षिणापाथ. हा अप्पर आहे आणि हा खाली जो आहे लोअर जो आहे, लोअर आणि अप्पर असे दोन्ही प्रदक्षिणापाथ इथं आहे,
आणि जर तुम्ही कम्पेअर केलं म्हणजे याच्या आधीचे बारहूत वगैरे जे स्तूप आहे तर त्याच्याशी रिलेटेड तिच्यामध्ये एवढं नरेशन नाही आहे की तेव्हा एवढं डिफरन्शिएट आहेत गोष्टी एकदम प्रॉपरली तिथं तुम्हाला दिसतील असं नाही आहे. आता याला जे आहे बघा छत्रपती जे आहे अमरेला असं म्हटलं जातं याला छत्रपती हर्मिका याला म्हटलं जातं बघा या स्ट्रक्चरला जे आहे हे जे वरती जे आहे बघा याला जे आहे अंड असं म्हटलं जातं. सो ओव्हरऑल जे आहे तोरण जे आहे बघा हे जे आहे हे काय आहे हे तोरण आहे. सो ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत बेसिक त्याच्याशी ज्या आहेत ते खूप प्रॉपरली इथं डिस्क्राईब करता येतं सांची स्तूपामध्ये तुम्हाला. तेच जर तुम्ही आता बघितलं हा बारहूतचा स्तूप आहे बघा तिच्यामध्ये एवढं आहे का सगळ्या गोष्टी तर तेवढं नाही आहे. तिच्यामुळे ते जे आहे की त्याचं नरेशन जे आहे तर ते खूप प्रॉपरली डील होतं बघा इकडं तेवढंसं नाही आहे तो मुद्दा आहे. देन नेक्स्ट वन एलोरा ट्रिपल स्टोरेज एक्सकॅव्हेशन हॅज इमेजेस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. तर याच्यामध्ये तारा अवलौकिकेश्वरा मानुषी. आता ट्रिपल स्टोरेज एक्सकॅव्हेशन जे आहे ना तर इथली 12 नंबरची केव्ह आहे बघा ओके 3 मजले जे आहेत तर 12 नंबरची एलोरामधली केव्ह आहे लार्जेस्ट एक्सकॅव्हेशन आहे बघा हे एलोरामधलं. आणि इथं तुम्हाला जे आहे सगळंच सापडतं बघा अवलोकितेश्वरा तारा है ना भ्रिकुती जे आहे मानुषी पण तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. सो तीनही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल आहेत. देन केव नंतर 26 है ना 26 नंबरची जी केव आहे बघा इज अ व्हेरी बिग अँड एंटायर इंटेरियर हॉल इज कार विथ द व्हरायटी ऑफ बुद्धा इमेजेस बिगेस्ट वन बिंग द महापरिनिब्ब इमेज अजंता इज द ऑनली सर्वाइविंग एक्झाम्पल ऑफ पेंटिंग ऑफ द फर्स्ट सेंच्युरी बी सी अँड फिफ्थ सेंच्युरी बी सी. दोन्ही स्टेटमेंट जे आहेत तर ते अतिशय योग्य आहेत. 26 नंबरची जी केव आहे आता सगळ्या केव आपण अभ्यासणार का बरं ज्या खूप महत्त्वाच्या आहेत जसं फॉर एक्झाम्पल एलोराचा इश्यू ज्या वेळेस आला होता है ना तर तिच्यामध्ये मी तुम्हाला एलोराच्या बाबतीमध्ये केव सांगितली होती. कुठली होती कैलास टेम्पल कितवी नंबरची केव आहे ती आठवतं का तुम्हाला 16 आहे का बरोबर. सो जे खूप महत्त्वाचं आहे तेवढं तेवढं लक्षात ठेवायचं आहे बाकी तेवढा याचा त्याचा इश्यू राहत नाही बघा ओके. सो दोन्ही स्टेटमेंट जे आहे तर ते याचे बरोबर आहेत बघा ही 12 नंबरची केव जी आहे सॉरी 26 नंबरची केव जी आहे तर ही आहे बघा ओके. देन नेक्स्ट वन अ लार्ज नंबर ऑफ इमेजेस डेटिंग बॅक टू द कुशाना पिरियड आर फ्रॉम मथुरा ओके. तुम्हाला जे आहे कुशाना काळामधल्या सर्वाधिक जास्त इमेजेस जर कुठं मिळतात तर त्या तुम्हाला मिळतात मथुरेमध्ये. सो आन्सर इज मथुरा ओके. द नेक्स्ट वन विथ रेफरन्स टू विष्णू केव कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स ओके. आता इथं जे आहे की पेंटिंग्स इन दिस केव आर डिफरंटली दॅन अजंता नाही तर अजंताचं एक्सटेन्शन म्हणजे विष्णू केव आहे बघा अजंताचंच एक्सटेन्शन म्हणजे विष्णू केव आहे त्याच्यापेक्षा डिफरंट ते नाही आहे. सो विष्णू केव जी आहे तीही तुम्हाला दाखवतो. सो ते एक लक्षात ठेवा की हे एक्सटेन्शन त्याचं आहे बघा ओके. बदामी जे आहे चालुक्यांच्या काळामधला सगळा सिनेरिओ आहे पेंटिंग ज्या आहेत तर त्या पॅलेसचे सीन आहेत इथं इंद्राच्या तिच्यामध्ये फिगर्स तुम्हाला बघता येतात फक्त हे अजंताचंच एक्सटेन्शन आहे. सो ही तुमच्यासमोर विष्णू केव आहे बघा ओके. ही विष्णू केव आहे इथं इंद्राच्या इमेजेस पॅलेसच्या इमेजेस तुम्हाला दिसतील पॅलेस आणि त्या सगळ्या गोष्टी बट इट इज अ एक्सटेन्शन ऑफ अजंता नॉट डिफरन्सली लेवल दॅट अजंता. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विरूपाक्ष टेम्पल हॅज द थीम डिस्प्लेड फ्रॉम द जातका. आता विरूपाक्ष टेम्पल जे आहे बघा तर इच्छामध्ये जे आहेत जातक स्टोरी कुठल्या होत्या बरं कोण सांगेल जातक म्हणजे काय जातक स्टोरीज काय होत्या बरं. गौतम बुद्ध जे आहेत त्यांचे जे आधीचे जन्म होते है ना त्याच्या संबंधीच्या स्टोरीज आणि त्या जातकांच्या नाही आहे. विरूपाक्ष टेम्पलमध्ये जे आहे रामायण महाभारत आहे बघा इथं ओके. अँड विजयनगर पेंटिंग्स हॅव अ पिक्टोरियल लँग्वेज वेर इन द फेसेस आर शोन इन प्रोफाईल फिगर आर द टू डायमेन्शनल ओके. सो हे दुसरं आहे टू डायमेन्शनल हे आहे. नेक्स्ट वन सो हे विरूपाक्ष टेम्पल आहे. या विरूपाक्ष टेम्पलबद्दल आपण बोलतो आहे आणि इट इज ऑल अबाउट अ रामायण महाभारताचे ओके. जातक स्टोरीज इथं नाही आहे. इथल्या ज्या पेंटिंग्स आहेत त्या टू डायमेन्शनल पेंटिंग्स आहेत विरूपाक्ष टेम्पल. देन नेक्स्ट वन ओके. आता बघा इथं जे आहेत इथल्या पेंटिंग्सवरून तुम्हाला लक्षात येतं रामायण महाभारतातले जे आहेत तर त्या सिनेरिओ इथं आहेत बघा ओके. ही जी PDF आहे ही PDF तुम्हाला कुठं मिळेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्या कोर्सवर जात इथं UPSCचा जो टेस्ट सिरीजचा कोर्स आहे IAS चा तिथं डाउनलोड करता येईल तुम्हाला. ओपन असेल तिथं ओपनवरून क्लिक करून तिथून तुम्ही डाउनलोड करता येईल तुम्हाला. द टर्म फमसाना रेफर्स टू विच ऑफ द फॉलोइंग ओके. फमसाना जे आहे की आपण जे काही
टेम्पल आर्किटेक्चर बघतो बघा, आता राम मंदिराचं पण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे की फमसाना नगर शैली जी आहे, नगराशैली, त्या नगराशैलीचे तीन प्रकार आहे, तिच्यातला हा एक प्रकार आहे फमसाना जो आहे, आर्किटेक्चरल फॉर्म आहे बघा, हे म्युझिक थिएटर पेंटिंग नाही आहे. मग आता नागराशैली जी असते बघा, तर नॉर्थ इंडियामध्येही आहे. एन्टायर टेम्पल जे आहे तर ते स्टोन प्लॅटफॉर्मवर बिल्ट होतं, नो ग्रँड बाउंड्री वगैरे असं काही राहत नाही याला. ओके, शिखरा जे आहेत बघा, गर्भगृह जे आहे ते याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. याच्या तीन स्टाईल आहेत बघा, रेखा, फमसा आणि वल्लभी, असे तीन प्रकार आहेत याचे. आणि इथं जे आहे फमसाना जे असतं बघा, तर याचं जे रूपटॉप आहे तर तो असा एकदम प्रॉपरली डील होतो, असा मध्ये जात नाही तो. इथं जे आहे बघा, स्लॅब्स भरपूर याच्यामध्ये असतात, सिंगल पॉईंट ओवर बिल्डिंग सेंटर जे आहे, रूप डू नॉट कर्व इनवर्ड जे आहे, मधल्या साईडनी हे डील होत नाही. आणि हे जनरली जे आहे ब्रॉडर आणि शॉर्टर दॅन लॅटिना वन्स जे आहे, लॅटिनापेक्षा बॉर्डर शॉर्टर असतं बघा हे. आता हिच्यामध्ये जे गर्भगृह असतं बघा, तर तिच्यामध्ये मंडपा जे आहे फमसा टाईपचा आर्टिकल्चर वापरला जातं. सो एवढं लक्षात ठेवा. आता इतकं खूप डीपमध्ये ते नगराचं पण जे आहे तर तेवढं करत बसणार का आपण, पण तुम्हाला किमान त्याचे महत्त्वाच्या गोष्टी माहीत पाहिजे की हे कशाशी, यू पी एस सी विचारताना असं टिपिकली विचारतं की हे कशाशी रिलेट करतं, कुठल्या गोष्टीबद्दल आहे, मग तेवढं माहीत पाहिजे. पण तुम्हाला खूप डीप त्याच्यामधल्या गोष्टी माहीत नसल्या तर प्रेम चालणार आहे, पण ती कशाशी रिलेट करतं ते माहीत पाहिजे. विथ रेफरन्स टू दशावतार टेम्पल देवगड है ना, गजेंद्र मोक्ष इमेज ऑन द वेस्ट. आता तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे कुठली इमेज कुठल्या साईडला आहे तिथं. सो शेष जे आहे, शेषशाना जे आहे साऊथला आहे बघा, किंवा नर नारायण ईस्टला आहे. आता टेम्पल इज नॉर्थ फेसिंग. आता बघा, हे प्रश्न विचारताना तसे डील केले जातात. ह्या टेम्पलचं वैशिष्ट्य आहे की हे टेम्पल नॉर्थ फेसिंग नाही आहे, हे टेम्पल जे वेस्ट फेसिंग आहे, आणि मॅक्झिमम टेम्पल हे नॉर्थ फेसिंग असतात बघा. ओके, सो ईस्ट किंवा नॉर्थ फेसिंग हे मॅक्झिमम असतात. आणि हे टेम्पल जे आहे, तर याचं जे गणित आहे ते कसं आहे बघा, तर याचं गणित जे आहे तर हे वेस्ट फेसिंग आहे आणि म्हणून हे वेगळं आहे. आणि इथंच ते स्टेटमेंट डील केलेलं आहे. मेन डोअर जे आहे तर गॉडेसेस जे आहेत बघा तिथं आहेत, तो काही इशू नाही आहे. ऑनली टू डन. हे बघा, हे एक त्या टाईपचं मंदिर जे आहे आपलं, जे याचं दशावतार टेम्पल जे आहे, त्या दशावतार टेम्पल जे आहे बघा. नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू सन टेम्पल मोढेरा. आता बघा, सन टेम्पल्स भारतामध्ये कुठं आहेत याची एक लिस्ट बनवून ठेवा. मध्ये हा इशू झाला होता की सन टेम्पल्स वेगवेगळे आहेत, सन टेम्पल्स कुठं कुठलं आहे ते माहीत पाहिजे. द डेट्स बॅक टू अर्ली 11th सेंचुरी जे आहे. इट वॉज बिल्ड बाय राजा भीमदेव वन ऑफ द सोलंकी डिनॅस्टी. या दोन्ही स्टेटमेंट अतिशय योग्य आहे मोढेराबद्दल. 11th सेंचुरी जी आहे आणि राजा भीमदेव जो आहे त्यांनी हे 1026 डील केलं होतं बघा. ओके, भीमदेव पहिला. दोन्ही स्टेटमेंट ओके. हे मोढेराचं सन टेम्पल आहे बघा. ओके, भारतामध्ये असे वेगवेगळे सन टेम्पल्स आहेत तो तुम्हाला माहीत पाहिजे. नेक्स्ट वन, अहोम स्टाईल ऑफ आर्किटेक्चर इज इन्स्पायर्ड फ्रॉम. गुप्ता, पाला, तईज, ओके, या सर्वांपासून अहोम आर्किटेक्चर जे आहे तर ते इन्स्पायर्ड आहे. आर्किटेक्चर परफेक्ट करा, कारण आता राम मंदिराच्या निर्माणामुळे जे आहे तुम्हाला आर्किटेक्चर संबंधीचे प्रश्न जे आहे तर ते विचारले जाण्याचे चान्सेस जास्त येतात आणि तिथं प्रश्न आपल्याला जाऊ शकतो. नेक्स्ट वन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. कर्कोटा पिरियड ऑफ ओडिसा. तर कर्कोटा पिरियड जो आहे कश्मीरबद्दलचा आहे. ओके, कश्मीर. ओके, देअर आर एव्हिडन्सेस ऑफ बोथ हिंदू अँड बुद्धिस्ट कल्चर्स इन द कश्मीर. फक्त दुसरं बरोबर आहे, हे कर्कोटा पिरियड जो आहे तो ओडिसा नाही, कश्मीरशी रिलेट करतो बघा. सो ते एक लक्षात ठेवा. द नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू द द्रविडा ऑर सदर्न इंडियन टेम्पल स्टाईल कन्सिडर द फॉलोइंग. अनलाईक द नगरा टेम्पल, द द्रविडा टेम्पल इज अ ओपन विथाऊट कंपाऊंड वॉल. कंपाऊंड वॉल असते त्याला, बरोबर. द वर्ड शिखरा इज यूज्ड ऑनली फॉर द कार्विंग एलिमेंट आणि इमेजेस ऑफ रिव्हर गॉडेस आर फाउंड ॲट द एंट्रान्स ऑफ द टेम्पल. दोन्ही बरोबर आहे. याच्यामध्ये गोदावरी असेल तुम्हाला, गंगा असेल, रेफरन्सेस मिळतात तुम्हाला. पण इथं जे आहे कंपाऊंड असतं बघा त्याला, है ना. साऊथ इंडियन मूवी जरी नीट बघितलेला असलं तरी याचं उत्तर तुम्ही डील करू शकता बघा, बरोबर. कारण तिथं जास्तीची मारामारी मंदिराच्या पटांगणातच होते. द शोर टेम्पल ॲट महाबलीपुरम वॉज बिल्ट इन द रेन ऑफ नरसिंहवर्मन दुसरा. शोर टेम्पल्स. आता बघा, कुठलेही खूप महत्त्वाचे जे टेम्पल्स असतील बघा, है ना, याला राजसिंहा असंही म्हटलं जातं या राजाला. कुठलेही महत्त्वाचे जे टेम्पल्स आहेत ते टेम्पल्स कुणी बांधले, कुठल्या काळात आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहेत ते. देन नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू द विरूपाक्ष टेम्पल कन्सिडर द फॉलोइंग. इट इज डेडिकेटेड टू लॉर्ड विष्णू. ओके,
आता हे जे विरूपाक्ष टेम्पल आहे बघा, तर विरूपाक्ष टेम्पल जे आहे लॉर्ड शिवाला डेडिकेट केलेलं आहे, नॉट लॉर्ड विष्णू. इथं फोटो बनावा का तुम्हाला, पिंड दिसते बरोबर. विरूपाक्ष टेम्पल जे आहे तर हे कुणाला हे केलेलं आहे, लॉर्ड शिवा. इट बिलॉंग्स टू द वर्ल्ड हेरिटेज साईट ऑफ युनेस्को, हे बरोबर आहे. सो नेक्स्ट वन, द आर्किटेक्चर इम्पॉर्टंट जैन साईट्स कॅन बी फाउंड ॲट विच ऑफ द फॉलोइंग, आहिओळे, एलोरा, खजुराहो, देवगड, सगळ्या दूर तुम्हाला हे सापडतं बघा. जैनांसंबंधीचं जे आर्किटेक्चर आहे तर हिच्यामध्ये तुम्हाला जे आहे दख्खनच्या बाबतीमध्ये एलोरा, आहिओळे जे आहे, सेंट्रल इंडियामध्ये जे आहे देवगड, खजुराहो, चंदेरी, ग्वालियर, इथं हे तुम्हाला रेफरन्सेस मिळतात ऑल ऑफ द अबो. त्याच्यानंतर जे आहे गुप्ता आणि वाकाडक ब्रॉन्झ वेअर, आता हे पोर्टेबल होते, कॅरीड बाय मॉन्ग्स, इन्क्लुडेड ऑफ आयनोग्राफी ऑफ वैकुंठ विष्णू. आता गुप्ता आणि वाकाटकाच्या काळातले जे स्कप्चर्स आहेत तर ते तुम्ही मूव्ह करू शकता, पोर्टेबल होते, मॉन्ग्सकडे असायचे, सगळे स्टेटमेंट्स ह्याचे बरोबर आहे बघा. देन तिरोभव गेच्चर इम्प्लाईज विच ऑफ द फॉलोइंग ऑफ नटराज शिवा, रिजेक्टिंग इल्युजन. आता बघा नटराजाची जी मूर्ती आहे त्याचे पाच महत्त्वाचे आस्पेक्ट आहेत बघा. ओके, नटराज तुम्ही बघितलेला आहे, हे तिरोभवा जे आहे हा जो लेफ्ट पाय उचललेला आहे बघा ते हे प्रकरण बरोबर. आता तुम्ही जर नटराजाच्या बाबतीमध्ये बघितलं तर क्रिएशन, द पोरिंग फोर्थ अनफोल्डिंग, मेंटेनन्स जे आहे स्थिती, द ड्युरेशन, डिस्ट्रक्शन जे आहे, टेकिंग बॅक ऑर रिसेप्शन है ना, कन्सिअलमेंट ऑर तिरुभवा, वेलिंग ट्रू बिंग बिहाइंड द मास्क एंड ग्रैब्स द अपॉर्च्युनिटीज, अलूफनेस, डिस्प्ले ऑफ माया आणि फेवर जे आहे अनुग्रह, ऍक्सेप्टन्स ऑफ डिवोटी, एक्नॉलेजमेंट ऑफ पायस इंडोअर ऑफ द योगी, बेस्ट ऑल ऑफ द पीस. असे हे पाच जे आहेत याचे आस्पेक्ट्स आहेत आणि याच्यातला जो आहे तर तुम्हाला हा जो आहे बघा तर तो अभयमुद्रा जी आहे इथं है ना, आर्म्स आणि लेग्स जे आहे या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत बघा इथं. ओके, सो नेक्स्ट वन जे आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, कुतुब मिनार बिल्ड इन द 13th सेंचुरी इज 234 फीट हाय, टॅम्परिंग टुवर द डिवायडेड इन टू फाईव्ह स्टोरेज. द मिनार जे आहे बघा, आता बघा इथं 1, 2, 3, 4 आणि 5. ओके, द मिनार इज अ मिक्स ऑफ पॉलिगोनल अँड सर्क्युलर शेप्स, पॉलिगोनल सर्क्युलर शेप्स आहेत इथं 1 and 2 जे आहे बघा. ओके, कुतुब मिनार जे आहे, सो कुतुब मिनार कुणी उभा केला होता बरं, कुतुबुद्दीन ऐबक. ओके, 1193 1193. दर नेक्स्ट वन जे आहे, सराई आर द लार्जेस्ट, लार्जली बिल्ट ऑन द सिम्पल स्क्वेअर ऑर रेक्टँग्युलर प्लॅन विच प्रोव्हायडेड फॉर. सराय हा शब्द तुम्ही ऐकला असेल, सराय म्हणजे काय ना की लोक इकडून तिकडे जेव्हा फिरतात जातात तर त्यांना रेस्ट करण्यासाठी थांबण्यासाठीचं ठिकाण सराय. ओके, सो क्रॉस कल्चरल इंटरॅक्शन जे आहे, सेरेमॉन, मेडिएशन किंवा सोशल गॅदरिंग, मॅरेज वगैरे नाही, लोक जी प्रवास वगैरे करतात त्यांना जे आहे मग त्याच्यात वेगवेगळ्या ठिकाणची लोक तिथे येऊ शकतात. सो इट इज ऑल अबाउट अ क्रॉस कल्चरल इंटरॅक्शन जे आहे. सराय असा शब्द ऐकला असेल ना तुम्ही, नाही हिंदीमध्ये तुम्हाला जे सराय टाकलं तर बघा येईल तुम्हाला काही कथा येतील, सराय जी असते थांबण्याची जागा जी आहे. विथ रेफरन्स टू द जहान महाल, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, इट इज एलिगंट 3-story शिपणे पॅलेस बिटवीन 2 reservoirs, इट वॉज बिल्ड बाय सुलतान गियाउद्दीन खिलजी. आता बघा हा जहान महल तुमच्या समोर आहे, जहान महल जो आहे तर हा जो होता बघा तर तो 3 नाही 2-story. ओके, हा जो आहे ना पहिला मजला दुसरा मजला, 2 मजल्याचा महल. ओके, 3 नाही 2 फोटो त्याच्याकरता आहे बघा इथं 1 and 2 आहे. सो गियासुद्दीन खिलजी, सुलतान गियासुद्दीन खिलजीने उभा केला होता. द टर्म त्रिभंगा रेफर्स टू विच ऑफ द फॉलोइंग, त्रिभंग पोझिशन जी आहे बघा. आता इकडं तुम्हाला जे आत्ता म्हणजे एक स्त्री जी आहे नृत्य करताना ती शेजारी मूर्ती आहे बघा, त्रिभंग पोझिशन जी आहे म्हणजे जी बॉडी आहे ती 3 sectors तिथं जे आहे तर तिच्यामध्ये कर्व तुम्हाला दिसतात, हे डान्स संबंधीचं आहे. इट इज ऑल अबाउट अ बॉडी स्टान्स. आता इथं बघा या वेगवेगळ्या ह्याच्या बघा, हे जे आहे अभंग आहे बघा. ओके, त्याच्यानंतर इथं जे आहे संहिता जे आहे ओव्हरऑल तुम्हाला वेगवेगळे जे आहे याच्यातली ही त्रिभंग जे आहे बघा. ओके, 3 जे आहेत तर तुम्हाला ह्या वेगवेगळ्या मुद्रा आहेत, ह्या वेगवेगळ्या त्रिभंग पोझिशन ऑलरेडी UPSC एकदा विचारलं होतं, हे वेगवेगळ्या मुद्रा तुम्ही नंतर वाचू शकता तुमच्या याच्यामध्ये बघून ठेवा. देन नेक्स्ट वन, इंटरेस्टिंग इमेजेस ऑफ जैन तीर्थंकरास हॅव बीन डिस्कवर्ड फ्रॉम द चौसा बिहार, बिलॉंग्स टू विच ऑफ द फॉलोइंग पिरियड, कुशाण. ओके,
कुशाणांच्या बाबतीमध्ये ऑलरेडी आधी पण एक दोन प्रश्न होते बघा. आता तुमचं काम काय ना की अँशियंट मिडीवल हिस्ट्री बघताना जे आहे की हे जे प्रश्न आहे त्याच्याशी रिलेटेड कुणाचा काळ किती आहे काय आहे आजच्या आज तो बघून घ्यायचं. कधी पण लक्षात ठेवा तुम्हाला आता जे प्रश्न पडत आहेत डिस्कशन ज्या वेळेस आपण करतो किंवा पेपर सोडवतो त्या त्या दिवशीच ते तिथं डील झालं पाहिजे. तुम्हाला त्रास होऊ शकतो, झोपायला वेळ कमी मिळेल, जेवायला वेळ कमी मिळेल, पण ते त्या दिवशीच तुम्ही जर डील केलं तर ते खूप परफेक्टली वर्क होणार आहे एवढं लक्षात ठेवा. देन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. भरतमुनी नाट्यशास्त्र इज अर्लिएस्ट इट इज ऑन डान्स. द नाट्यशास्त्र इज ऑल्सो नोन ॲज द फिफ्थ वेदा. द डेट ऑफ ओरिजिन ऑफ नाट्यशास्त्र इज आफ्टर द फिफ्थ सेंच्युरी BC. आता इथं जे आहे भरतमुनींचं नाट्यशास्त्र हेच त्याचं बेस आहे नाट्याचा जो आहे. नाट्यशास्त्र इज ऑल्सो नोन ॲज अ फिफ्थ वेदा जे आहे. आता इथं जे आहे ओरिजिन जी आहे नाट्यशास्त्राची त्याचा कार्यकाळ इथं गडबडलेला आहे आणि ती ओरिजिन जी आहे तर ती सेकंड सेंच्युरी BCE अशी आहे बघा. सो नाट्यशास्त्र जे आहे इथं फिफ्थ आहे तर ती सेकंड जे आहे. नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू कथ्थक विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. नरेटिव्ह पीसेस ऑफ कृष्णा लाईफ आर परफॉर्म. हे बरोबर आहे. मीम्स पोर्शन अवॉइड होतात का तर नाही होत बघा. गाथा इज परफॉर्म इन नॉन लिरिकल मॅनर तर नक्कीच नाही. आणि वन्स परफॉर्मन्स इज स्टार्टेड देर इज नो स्कोप फॉर इम्प्रोवायझेशन. तर ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रोवायझेशन. ते इम्प्रूव्ह करू शकतात तिच्यामध्ये. ओके, सो कथ्थकच्या बाबतीमध्ये हे गणित आहे. आता तुम्हाला क्लासिकल डान्सेस माहीत असणं गरजेचं आहे. कथ्थक, कथकली, मोहिनीअट्टम, ओडिसी, कुचीपुडी, भरतनाट्यम, सत्रिया, मणिपुरी क्लासिकल डान्सेसचे आहेत. महाराष्ट्रामध्ये एकही क्लासिकल डान्स नाही. लावणी जे आहे तर ते लोकनृत्य आहे, फोकाट आहे, तर इट इज नॉट अ क्लासिकल डान्स. हे 8 क्लासिकल डान्सेस तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे आणि याच्याबद्दलचे डिटेल्स पण तुमच्याकडे असले पाहिजेत. देन नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू सत्रिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. शंकरदेवा इंट्रोड्यूस दिस डान्स फॉर्म. द डान्स फॉर्म इज प्रिव्हिलंट इन ओडिसा नाही आसाम. ओके, सत्रिया कुठला आहे? आसाममधला डान्स आहे आणि त्याच्यामुळे ऑनली वन. ओके, विथ रेफरन्स टू मोहिनी अट्टम कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट जे आहे. मुवमेंट्स हॅव बीन बॉरोड फ्रॉम द नंगियार कुथू. इम्पॉर्टन्स इज गिवन टू हँड ग्रेस्चर अँड मुख अभिनय जे आहे. चेहऱ्यावरचे जे तुमचे हावभाव आहेत. इट बिलॉंग्स टू लस्य स्टाईल विच इज फेमिनाईन जे आहे. लस्य जे आहे फेमिनाईन, महिलांद्वारे प्रॉपरली परफॉर्म करणं. सो ऑनली 3 जे आहे मोहिनी अट्टम, तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट बरोबर. आता तुमचं काम काय आहे की आजच्या आज सगळेचे सगळे क्लासिकल डान्स नीट वाचणं. ओके, सगळे प्रॉपरली वाचणं हे तुमचं काम आहे बघा. देन ताता वाद्य. ओके, इट इज कॅटेगरी ऑफ इन्स्ट्रुमेंट इन विच साऊंड प्रोड्यूस बाय द व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग्स. ओके, तारा ज्या असतात बघा तर ते याच्यामध्ये येतं. मग आता वाद्यांचे जे प्रकार आहेत तिच्यामध्ये ताता वाद्याचे आहे. मग याच्यामध्ये काय काय येतं? संतूर आहे, वीणा आहे, सरोद आहे, है ना, त्याच्यानंतर सारंगी आहे, सितार आहे. बघा ताता वाद्याचे आहे. ओके, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स. मग तुम्हाला टाईप्स माहीत पाहिजे बघा. पर्कशन इन्स्ट्रुमेंट कुठलं असतं? बरोबर, कुठलं असतं पर्कशन इन्स्ट्रुमेंट? तबला असतो का पर्कशन इन्स्ट्रुमेंट? है ना, करून ठेवा बघा. देन नेक्स्ट वन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. द कमाईचा इज द बॉलोड ल्यूट प्लेड बाय द मणगियार्स ऑफ वेस्ट राजस्थान. द होल इन्स्ट्रुमेंट इज 2 पीस ऑफ वूड. तर 2 पीस नाही, सिंगल पीस असतं बघा. ओके, आता बघा आपण करंटमध्ये एक रेफरन्स बघितला होता, तुम्हाला जर आठवत असेल की G20 कुठलं वाद्य वाजवलं गेलं होतं, आठवतं का तुम्हाला? G20 जे आहे कुठलं वाद्य जे आहे ते वाजवलं गेलं होतं. बरं, आता बघा हे सिंगल, हे जे आहे होल इन्स्ट्रुमेंट इज अ 2 पीस नाही, 1 पीस असतंय. ओके, सो ऑनली वन. आठवतं का तुम्हाला? भोपळ्यापासून नाव काय त्याचं, है ना, ते विचारलं जाऊ शकतं की G20 ते वाजवलेलं आहे तिथं. मग तो रेफरन्स येऊ शकतो. पंखिडा सन बाय द प्लिझंट्स ऑफ कान्फ्युरिस. आता पंखिडा, पंखिडा कुठं असतंय? काश्मीरमध्ये आहे का? राजस्थान. है ना, गाणं ऐकलं असेल ना तुम्ही. तो पिक्चर बघितला का सलमान खानवाला? ऐश्वर्या राय, सलमान खान, ज्याच्यामुळे इतिहास घडले सगळे. हां, काय नाव होतं त्याचं? थोडाच बघितला का तू? केवढा इतिहास घडवून टाकला त्या चित्रपटाने. ओके, पांडवनी जे आहे टेल्स ऑफ महाभारता, छत्तीसगडमध्ये होतं. लोटिया सॉन्ग जे आहे बघा, तर हे आसाममध्ये नाही आहे, हिच्यामध्ये आहे बघा. लोटिया राजस्थानमध्ये आहे. सो लोटिया पण राजस्थानमध्ये आहे, हे पण राजस्थानमध्ये आहे बघा. हे दोन्ही चुकीचं आहे. ऑनली वन करेक्ट आहे. नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू अल्लाह खान विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. इट इज रिलेटेड विथ द म्युझिक. जे बघा अल्लाह खान जे आहे,
म्युझिकशी रिलेटेड आहे. उत्तर प्रदेश जे आहे ओके बुंदेलखंडमध्ये जे आहे अल्हा आणि उदळ जे आहे त्या पद्धतीने जे होतं, तर इट इज रिलेटेड विथ द जे आहे म्युझिक. ओके देन नेक्स्ट वन, तिलन्ना पीस ऑफ म्युझिक बिलॉंग्स टू विच ऑफ द फॉलोइंग हिंदुस्थानी म्युझिक. आता बघा दोन प्रकार आहेत क्लासिकल म्युझिकचे, हिंदुस्थानी आणि कार्नाटिक जे आहे. मग त्याच्यामध्ये परत जे आहे की त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी येतात. मग तिच्यामध्ये जे आहे तिलन्ना जे आहे तर हा एक प्रकारचा तराना आहे जो हिंदुस्थानी म्युझिकशी रिलेटेड आहे बघा. ओके सो नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द आग्रा घराणा इज सेड टू हॅव बीन फाउंडेड बाय खुदा बख्श. जयपूर अत्रोली घराणा इज सेड टू बी असोसिएटेड विथ द अल्लादिया खान. अँड द खयाल इज ऑलवेज प्रेझेंटेड इन हाय स्पीड, नॉट इन हाय स्पीड, इट इज इन मेडियम स्पीड. ओके फक्त मेडियम स्पीडमध्ये. नेक्स्ट वन, भांडपथेर द ट्रॅडिशनल थिएटर बिलॉंग्स टू विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. काश्मीर. भांडपथेर फोकाट तुम्हाला माहीत पाहिजे. आता गाणी लोककला जी आहे कुठली काय आहे तर ते काश्मीरशी बिलॉंग करतं. देन नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू थिएटर फ्रॉम स्वॅंग कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इट इज पॉप्युलर फॉक डान्स थिएटर फ्रॉम राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश. स्टाईल ऑफ स्वॅंग आर फ्रॉम रोहतक अँड हथरास. दोन्ही बरोबर आहे. आता हे जे थिएटर्स आहेत बघा वेगवेगळे तर ते तुम्हाला माहीत पाहिजे कुठलं थिएटर कुठलं आहे. सो स्टाईल ऑफ स्वॅंग जे आहे रोहतक हताचं आहे आणि हे यूपीमधलं आहे बघा. देन नेक्स्ट वन जे आहे विथ रेफरन्स टू द थिएटर नौटंकी. नौटंकी कुठं असतं? यूपीमध्ये जे आहे. सो नॉट बिहार, यूपी. विमेन्स आर जनरली नॉट द पार्ट ऑफ इट. सुरुवातीला नव्हत्या महिला पण आता महिला त्याचा भाग आहेत. सो हे पण चुकीचं आहे. सो दोन्ही चुकीचे आहेत बघा. नौटंकी. विथ रेफरन्स टू भवई द ट्रॅडिशनल थिएटर फ्रॉम गुजरात कन्सिडर द फॉलोइंग. भवईचे आहे बघा. इन्स्ट्रुमेंट यूज हिअर फॉर द भुंगल तबला फ्ल्यूट पखवाज. आणि भवई देअर इज अ रेअर सिंथेसिस ऑफ डिवोशनल अँड रोमॅन्टिक सेंटिमेंट्स जे आहे. ओके भवई जे आहे. मग आता वेगवेगळ्या ज्या स्टाईल आहेत घराणे आहेत तर ते तुम्ही रिवाईज करणं गरजेचं आहे. त्याच्याकरता आर्ट अँड कल्चरचं पुस्तक घ्यायचं आजच्या आज. आणि आत्ता ती लिंक पटकापट लागते बघा की हां हे विचारलं आहे हे विचारलं आहे. मग हे बघून घ्यायचं. ओके आता इथं जे आहे की तुम्हाला विचारलेलं आहे बघा की कठपुतली जी आहे त्याच्यासंबंधी आहे किंवा ज्याला पपेट शो आपण म्हणतो है ना. आपल्याकडे काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये याला? ते डान्स वगैरे करतात ना शाळेमध्ये. जहां मैं जाती हूँ वही चले आते हो. बघितला आहे का डान्स कसा? तुमच्या शाळेत झाला नाही का? सुखी लोक आहे तुम्ही है ना. मी वैतागलो होतो याला. कुठल्याही याच्यात हा डान्स राहायचाच एक. सो पपेट शो जो असतो बघा तर याच्यामध्ये जे आहे की त्या बाहुल्यांचा खेळ जो असतो बघा है ना. कळसुत्री बाहुल्या वगैरे आपल्याकडे म्हटलं जातं त्याला. आता इथं जे आहे की राजस्थानमधले आहे ओवेल फेसेस लार्ज आईज आर्च आयब्रोज जे आहे स्ट्रिंग पकेट. दिस पपेट वियर लॉंग ट्रेलिंग स्कर्ट्स डू नॉट हॅव लेग्स. हे महत्त्वाचं आहे. हे कुठले असते? कठपुतली. हे बघा असं असतं बघा. पाय वगैरे नाही राहत. लॉंग स्कर्ट जे आहे त्याच्यामध्ये दाखवलं जातं. नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू कुंडई. ओके आता हे पपेट जे आहेत याला पण पाय नसतात आणि दे हॅव मोर जॉईंट्स आर देअर फॉर वर्सटाईल आर्क्युलेट आणि इझी टू मॅनिप्युलेट जे आहे. जॉईंट्स असतात त्याला. सो वन अँड टू जे आहे कुंडई जे आहे बघा. हे कुंडई जे आहेत तर ते आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पपेट शो असतात. पपेटच्या टाईप्स कुठल्याला काय म्हटलं जातं ते माहीत पाहिजे. देन नेक्स्ट वन, विथ रेफरन्स टू गोमय बेट्टा. है ना गोमय बेट्टा जे आहे ह्या ज्या स्ट्रिंग पपेट्स आहेत बघा तर ह्या ज्या आहेत यक्षगान वगैरे जे आहेत तिथं याला डील केलं जातं. आणि पपेट फिगर हॅव नो जॉईंट्स. तर जॉईंट्स असतात याला एल्बो हिप नी. जॉईंटच नसले ते हलल कसं ना? हे कसे आहेत तर ह्या स्ट्रिंग पपेट आहे त्याला धागे असतात असे आणि ते धागे ओढल्यावर ते हलणार आहे. याचा अर्थ काय आहे ना की त्याला जॉईंट असला तर ते असं असं हलू शकतं. असं कॉमन सेन्स पण आहे याच्यामध्ये. स्ट्रिंग पपेट जॉईंट्स आहे. ऑनली वन इज करेक्ट. देन नेक्स्ट वन हे बघा इथं जे आहेत गोमेल बेट्टा जे आहे है ना स्ट्रिंग आहे. ती स्ट्रिंग हलवली की तो हात हलणार जर त्याला जॉईंटच नसेल. हे असंच असं सरळ आहे. उखडल ना ते इथून. ओके वर्क पण नाही होणार. विथ रेफरन्स टू चैतन्य महाप्रभू कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ही वॉज सेंट फ्रॉम बेंगॉल. ही फॉलोड द पाथ ऑफ डिवोशन. सोपा आहे प्रश्न. बेंगॉलचे होते चैतन्य महाप्रभू. बोथ स्टेटमेंट्स आर इक्वल. कालिदासा वर्क इन अ पाली. पालीमध्ये नाही संस्कृतमध्ये काम केलं होतं कालिदासाने जे आहे. कालिदास हॅज रिटन मुद्रा राक्षस. मुद्रा राक्षस जे आहे कालिदासाने लिहिलेलं नाही आहे बघा. तर हे लिहिणारी व्यक्ती जी आहे विशाखा दत्त आहे.
त्यामुळे ते पण चुकीचं आहे. आणि मृच्छकटिक कुणी लिहिलेलं आहे तर मृच्छकटिक सुद्धा जे आहे विशाखा दत्तनी जे आहे तर ते डील केलेलं आहे बघा. ओके, सो ओव्हरऑल जे आहे तर याच्यामध्ये मृच्छकटिकम बाय कालिदास ग्रेट सोर्स ऑफ सोशिओ कल्चरल कंडिशन ॲट दॅट टाइम नन ऑफ द अबोव्ह बघा. ओके, देन नेक्स्ट वन, हरिसेना हॅज रिटन पोएम्स प्रेझिंग द वेलर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. समुद्रगुप्त जे आहे बघा, हरिसेनानी जे आहे जे काही लिहिलं होतं ते कुणासाठी लिहिलं होतं? समुद्रगुप्तासाठी. आणि याच्यावर रुटीन प्रश्न एक हिस्ट्रीमध्ये विचारला जातो, दॅट इज अलाहाबाद पिलर जे आहे तो प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ओके, सो थँक्यू ऑल ऑफ यू. ही आपली जी एचची 6वी टेस्ट होती बघा. तुम्हाला आता न्यू इयरसाठी जे आहे जी एचच्या टेस्टमध्ये डिस्काउंटसुद्धा असणार आहे. सो डिस्काउंट कुपन ऑनलाईनसाठी आहेत फक्त, ऑफलाईन नाही. सो ते तुम्ही डील करू शकता. सो एकूण 50 टेस्ट तिच्यामध्ये असणार आहेत आपल्या. जी एचच्या ज्या आहेत 30 टेस्ट आहेत आणि सीसॅट जे आहे तर त्याच्या 20 टेस्ट आहेत बघा. तशा टोटल 50 टेस्ट जर तुम्ही सिन्सिअरली गोष्टी डील केल्यात तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स येत्या काळामध्ये मिळू शकतात. धन्यवाद.